मित्रांनो, आपल्या देशामध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, अनेक लोकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत आणि ज्यांच्या हातावर पोट आहे त्यांचे सर्वात जास्त वाईट हाल झाले आहेत। अशा मध्ये प्रत्येक जण ऑनलाईन इन्कम कसे कमवता येईल ह्याचा शोध घेत आहे आणि त्यामुळे अनेक जण शेअर मार्केट हा पर्याय निवडायचा विचार करत आहे। त्याला कारण पण तसेच आहे, म्हणजे तुमच्याकडे योग्य ज्ञान असेल तर नक्की शेअर मार्केट मध्ये एवढे सामर्थ्य आहे की तुम्हाला तो बऱ्यापैकी चांगले उत्पन्न कमवून देईल। तुम्ही शेअर मार्केट मध्ये नवीन असाल किंवा विचार करत असाल की शेअर मार्केटला उत्पन्नाचे माध्यम बनवायचे, तर त्याआधी काही वास्तविक गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे, नाहीतर तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी 5 अशा चुका सांगणार आहे ज्या शेअर मार्केटमध्ये सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येकाने समजून घेतल्या पाहिजे। पहिली चूक, असा विचार करणे की शेअर मार्केट हे खूप सोपे आहे। मित्रांनो, अनेक लोक शेअर मार्केटमध्ये हा विचार करून सुरुवात करतात की शेअर मार्केट खूप सोपं आहे, पण ही सर्वात मोठी चूक आहे। शेअर मार्केटमध्ये पैसा कमवणे अजिबात सोपे नाही, कारण तसे असते तर विचार करा, आपल्या देशामध्ये सगळ्यांनीच शेअर मार्केट हे माध्यम वापरले असते आणि भरपूर पैसे कमवले असते। लोकांना वाटते हा शेअर आज 10% वर गेला, तो शेअर आज 15% वर गेला, त्यामुळे शेअर मार्केट खूप सोपं आहे। पण मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत लागते। स्टॉक मार्केटमध्ये 7,000 जास्त कंपनी आहेत। तुम्हाला नफा कमवण्यासाठी शेकडो कंपन्यांचा अभ्यास करावा लागतो, तेव्हा तुम्हाला एखादी कंपनी सापडते जी तुम्हाला नफा कमवून देईल। तुम्ही म्हणाल मी तुम्हाला घाबरवतो आहे, पण वास्तवता मला तुम्हाला सांगणे गरजेचे आहे। पुढे मी हे पण सांगणार आहे की शेअर मार्केटमध्ये तुम्ही फायदा कसा कमवू शकता, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दुसरी चूक, कोणतेही ज्ञान न घेता लोक डायरेक्ट शेअर खरेदी विक्रीला सुरुवात करतात। मित्रांनो, लहानपणी जेव्हा तुम्ही सायकल चालवायला शिकला तेव्हा थेट पहिल्या दिवसापासून तुम्ही सायकल चालवली का? कारण तुम्हाला माहिती होते की 2 पैंडल मारले की सायकल चालवू शकतो, पण तसे घडत नाही। आपण सुरुवातीला बॅलन्सिंग करायला शिकतो, नंतर थोडे पैंडल मारतो, सुरुवातीला कमी गर्दीच्या ठिकाणी शिकतो, मग ब्रेक कसा मारायचा शिकतो, आणि या सर्व प्रक्रियेला 10 ते 15 दिवस तरी लागतात किंवा 1 महिना सुद्धा लागतो। आणि महत्वाचं म्हणजे सातत्याने सराव महत्वाचा आहे, मगच तुम्ही सायकल चालवण्यामध्ये एक्सपर्ट होऊ शकता। आणि हा नियम आपल्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी लागू होतो, मग ते 4-व्हीलर चालवणे असेल, पोहणे असेल, डान्स शिकणे असेल, कोणतेही क्षेत्र असेल। सुरुवातीला आपण त्याचे ज्ञान घेतो आणि मग त्या क्षेत्रामध्ये पारंगत होतो। पण शेअर मार्केटमध्ये काही लोक कोणतेही ज्ञान न घेता डायरेक्ट खरेदी विक्रीला सुरुवात करतात आणि मग नुकसान झाले की म्हणतात शेअर मार्केट जुगार आहे। मित्रांनो, ही गोष्ट मनात कोरून ठेवा, शेअर मार्केटमध्ये 99% तुमचे ज्ञान असते आणि फक्त 1% तुमचे टेक्निकल स्किल्स असतात। टेक्निकल स्किल्स म्हणजे जे आपण डिमॅट अकाउंटच्या सॉफ्टवेअरमध्ये शेअर्स बाय सेल करतो। लोकांना वाटते की मला बाय सेल करता आलं म्हणजे मला शेअर मार्केट आलं, पण बाय सेल करणे खूप सोपं आहे। 99% ज्ञान जेव्हा मी म्हणतो त्याच्यामध्ये तुम्ही ज्या कंपनीचे शेअर्स विकत घेता त्याचा अभ्यास आला, त्या कंपनीची साईज काय आहे, ती कोणत्या सेक्टरमध्ये आहे, गेल्या काही वर्षात कंपनीने किती नफा कमावला, कंपनी चालवणाऱ्यांकडे कंपनीचे किती शेअर्स आहे, कंपनीवर काही कर्ज आहे का, कंपनीचे भविष्य काय आहे, हा फक्त कंपनीचा अभ्यास झाला। बाकी अमेरिका, सिंगापूर ह्या मार्केटच्या सुद्धा आपल्या मार्केटवर परिणाम होतो, त्यामुळे त्या मार्केटवर सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवावे लागते। नंतर कंपनीबद्दल काही बातमी पेपरमध्ये आली आहे का, अशा अनेक गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो। जो हा सगळा अभ्यास करतो आणि मग शेअर मार्केटमध्ये उतरतो त्याला निश्चितच फायदा होतो। थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्याची प्रचंड मेहनत करायची तयारी आहे तो निश्चितच नफा कमवतो, पण ज्याला असे वाटते शेअर मार्केट पैसे कमवण्यासाठी शॉर्टकट मार्ग आहे त्याचे हमखास नुकसानच होते। तिसरी चूक, लोक शेअर मार्केटमध्ये टिप्स, कॉल्स आणि ॲडवायझरीजच्या मागे लागतात। मित्रांनो, एकदा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये डिमॅट अकाउंटचे खाते उघडले की लोक तुमच्या मागे लागतात, आम्ही तुम्हाला कॉल्स देऊ, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, इथे तुम्हाला कॉल्स मिळतील, आमच्या टेलिग्रामला जॉईन करा, ह्या एक्सपर्टला तुम्ही ऐका, ह्याचे कॉल 100% चालतील। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये असे 100% कॉल्स चालणे वगैरे काही नसते, हा सगळा मार्केटिंगचा धंदा आहे। ह्या ब्रोकर कंपनी तुमच्या मागे लागतात कारण तुम्ही जास्तीत जास्त ट्रेडिंग करावे,
जेणेकरून त्यांना ब्रोकरेज जास्त मिळेल. त्यांना तुमच्या नफ्या तोट्याशी काही घेणं देणं नसतं. पण तरी सुद्धा तुम्हाला वाटत असेल की समोरच्याला खूप नॉलेज आहे आणि त्याचे कॉल्स चालू शकतात, तर मग सुरुवातीला 1 किंवा 2 महिने त्या कॉल्सचे फक्त 1 किंवा 2 शेअर घ्या. निरीक्षण करा की त्याचे कॉल्स खरंच त्याने सांगितल्याप्रमाणे चालत आहेत का, आणि खरंच त्याने अभ्यास करून कॉल्स दिले असतील तर मग हळूहळू तुमच्या शेअर्सची संख्या वाढवा. पण अशा टिप्स कॉल्स ऍडवायझरीला बळी पडून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. चौथी चूक, तुमच्या घर खर्चाचे पैसे ट्रेडिंगसाठी वापरू नका. मित्रांनो, मी काही अशा लोकांना पाहिलं आहे की त्यांना शेअर मार्केटचे अक्षरशः व्यसन लागले होते आणि त्यांनी कर्ज काढून शेअर मार्केटमध्ये पैसे घातले. अशा प्रकारची कोणतीही रिस्क घेऊ नका. असले प्रकार तुम्हाला भयानक डिप्रेशनमध्ये घेऊन जाऊ शकतात. काही लोकांनी शेअर मार्केटमुळे आत्महत्या सुद्धा केल्या आहेत. मित्रांनो, परत एकदा सांगतो, मी तुम्हाला घाबरवत नाही, पण तुम्हाला वास्तवता सांगणे माझे काम आहे. म्हणून घर खर्चाचे पैसे शेअर मार्केटमध्ये, खास करून ट्रेडिंगमध्ये अजिबात लावू नका. सगळा घर खर्च बघून तुमच्याकडे अतिरिक्त पैसे उरले असतील त्याचा ट्रेडिंगमध्ये वापर करा, कारण मग तुमचा तोटा जरी झाला तरी त्याचे तुम्हाला जास्त वाईट वाटणार नाही. पाचवी चूक, झटपट आणि लवकर पैसा मिळेल असा विचार करणे. मित्रांनो, लोक जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये लोभ आणि हाव आपोआप निर्माण होते, त्यामुळे लोक शेअर मार्केटमध्ये आल्या आल्या ट्रेडिंग चालू करतात. पण संशोधन हे सांगते की फक्त 5% ट्रेडर्स रोज शेअर मार्केटमध्ये नफा कमावतात आणि 95% ट्रेडर्सचे नुकसान होते. पण चांगली बातमी ही आहे की जी लोक शेअर मार्केट ह्याला एक इन्व्हेस्टमेंटचे साधन म्हणून बघतात, इन्व्हेस्टमेंट म्हणजे दीर्घकाळासाठी शेअर्स घेऊन ठेवणे, तर त्यांचे आकडे असे सांगतात 95% इन्व्हेस्टर्सचा नफा होतो आणि फक्त 5% इन्व्हेस्टर्सचे नुकसान होते. म्हणून बाकीच्या गुंतवणुकीपेक्षा शेअर मार्केटमध्ये चांगल्या कंपनीच्या शेअर्स घेऊन गुंतवणूक केलेली कधीही चांगली. वॉरन बफेट, ज्यांना किंग ऑफ शेअर मार्केट म्हटले जाते, त्यांनी 5 लाख करोडची प्रॉपर्टी शेअर मार्केटमधूनच कमवली आहे. आपल्या भारताचे राकेश झुंझुनवाला यांनी 19,000 करोडपेक्षा जास्त संपत्ती शेअर मार्केटमधूनच कमवली आहे. त्यामुळे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केट तुम्हाला उत्पन्न कमवून द्यायचा एक चांगला पर्याय आहे, फक्त तुमची प्रचंड मेहनत करायची तयारी पाहिजे. म्हणून शेअर मार्केटला एक गुंतवणुकीचे माध्यम म्हणून बघा. किंवा ट्रेडिंग करायचे असेल तर सुरुवातीचे 1 किंवा 2 महिने 1 किंवा 2 शेअर्स घेऊन सुरुवात करा. मित्रांनो, तुम्हाला शेअर मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी विक्री म्हणजे बाय सेल करायची असेल तर तुम्हाला डीमॅट अकाउंटची गरज लागते. मी जे माझ्या इन्व्हेस्टमेंटसाठी डीमॅट अकाउंट वापरतो ते आहे एंजल डीमॅट अकाउंट. कारण एकतर हे 30 वर्ष जुने आहे आणि 10 लाखपेक्षा जास्त लोक वापरत आहे. दुसरं म्हणजे इथे तुम्ही फ्रीमध्ये तुमचे डीमॅट अकाउंट उघडू शकता, कारण बाकीच्या कंपनींमध्ये तुम्हाला डीमॅट अकाउंट उघडण्यासाठी पैसे मोजावे लागतात. तिसरं म्हणजे इथे इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणजे दीर्घकाळासाठी तुम्ही शेअर्स घेतले तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा ब्रोकरेज लागत नाही, म्हणजे लॉंग टर्मच्या शेअर्ससाठी ब्रोकरेज एकदम फ्री आहे. चौथे म्हणजे जर तुम्ही मेहनत करून ट्रेडिंग करणार असाल तर इथे ब्रोकरेज खूप कमी प्रमाणात आहे. मग तुमची मेहनत करायची तयारी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही 1 दिवसात डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. मित्रांनो, तुम्हाला शेअर मार्केटबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला असं वाटतं कोणाची मदत करू शकतो तर त्याला जरूर शेअर करा. एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, त्यामुळे व्हिडिओला लाईक करून माझा उत्साह वाढवा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.